प्रत्येक अडचण हीच माझी यशाची पायरी होती म्हणून मी हे ध्येय गाठू शकलो. तोच भाग आहे आपल्या हातावरती. एखादी रेषा चांगली असेलच असं नाही आहे, एखादी सरळ असेल, एखादी वाकडी असेल, पण जे हातावरती आहे ते चांगलं आहे आणि असलेल्यावरती कसं मात्र पुढे जात आहे हे नक्कीच आपल्याला हात शिकू शकतो. फ्रेंड्स, आनंदघन गोवा ह्या यूट्यूब चॅनलवर मी मोहनीश आपलं सर्वांचं स्वागत करतोय. हस्तरहस्य ह्या आपला हात जाणून घेऊया या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा भाग आपल्यासमोर ठेवताना मला आनंद होतोय. हाताबद्दलचं ज्ञान मनोरंजनात्मकरित्या आपल्यासमोर मांडणाऱ्या श्री सुभाष रासम सरांचे विशेष आभार. ह्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक्स द्या आणि भरपूर शेअर करा अशी आपणास विनंती. आपण मंगळाकडे जाऊ. मंगळ हे आपल्याला तसेच सांगतो, मंगळ हातावरनं पण गुणमिलन करता येतं. आता जेव्हा मंगळ आपण भाग रेफर करतो, मी आता गुणमिलनचा विषय, आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न काय, मंगळ आहे त्या व्यक्तीला, मंगळ आहे तिला, मंगळ आहे त्याला, म्हणजे काय नेमकं मला आपल्यापैकी कळू शकेल. मंगळ म्हणजे तुम्ही म्हणता ना बरं पत्रिकेत मंगळ आहे, मान्य आहे तुम्ही ज्योतिष नाही, पण तुमच्या डोक्यामध्ये काय गणित आहे त्या मंगळाचं? तामसी. ओके, नावात मंगळ आहे मात्र आपल्याला आश्चर्य वाटेल, जे श्री वर्ग किंवा पुरुष वर्ग सुवर्ण वापरतात त्या सुवर्ण धातूवरती मंगळाचा अंबल आहे तरी तुम्ही म्हणाल तामसी, आणि राज धातू म्हटला जातो मग सुवर्णाला. बरं तामसी. अजून प्रत्येक ग्रहाला त्याचे गुणधर्म आहेत, आलं का? अजून पराक्रमी आहे म्हणून दोघांना दोन पराक्रमी पाहिजे. आलं जवळ आपण उत्तराच्या जवळ आहोत. हा, कसं आहे बघा की पुरुष आणि स्त्री लग्न करण्यामागचा एक महत्वाची घटक असं की सेक्शुअल रिलेशन्स, कारण त्याच्यामध्ये मंगळाला मंगळाचा फोर्स वाली व्यक्तीच पाहिजे. तिथे डळमळीत असेल वायसा वर्षा, पुरुष असो किंवा स्त्री असो, दोघांनाही ती गोष्ट, ती भूक ही त्या ताकदीची लागते. फक्त हे कोण उघड मात्याने तुम्हाला कोण सांगणार नाही, कारण दोघे जेवायला बसले तरी धणा तिखट मिखट लागणार, डायजेशन पॉवर त्यांची उत्तम असते, पण इकडे एक चंद्रप्रधान असेल थंड प्रवृत्तीचा आणि तिचे लागलं लग्न, मग तो पुरुष असेल का स्त्री असेल, तर एकमेकांना ती जोड मिळणारच नाही ना. आता मंगळ प्रधान माणसं आहेत घरामध्ये दोन, नवरा आणि बायको, अंगठा ताट आहे, अंगठा ताट म्हणजे मोडेल पण वाकणार नाही, म्हणून का दोन्ही दोघांनी मिळून तरवारीने एकमेकाशी भांडावं का, असा अर्थ नाही आहे. तर तुमच्याकडनं समाजासाठी काहीतरी पोषक आणि पूरक कामं होऊ शकतील. आणि मंगळ म्हणजे नेमकं काय होतं की ट्रेनमध्ये एखादा चोर सापडला, पहिला लाल घालतो तो खरा मंगळ प्रधान, नंतर सगळ्या लाता घालतो तो भाग वेगळा, लक्षात घ्या. मंगळ आला तर छाती नुसती बाहेर काढायची, रवी प्रधान माणसाची छातीची दोन बटणं उघडी असतात, पण छाती त्याची वर आलेली असेलच असं नाही आहे, तो त्या ठिकाणी खेचक दिसतो, एकदम आक्रमक वाटतो त्याच्यावर जरी छाती नसेल. बाहेर असा ठरणार कुठली छाती होती का? पण मंगळ प्रधान आला की तो असा येणार म्हणजे छाती अशी बाहेर काढून येणार. सलमान खान डोळ्याचा मोठे मोठी बांधणारा मंगळ, अर्धांड असतो, बेपर्वा असतो, कारण त्याचे गुणधर्म असते आहेत ना, त्या गुणधर्मात त्याची ओळख आहे, म्हणून त्याला काय हळवा नसतो का? आपण आतापर्यंत सलमान खानना बराच म्हणतो घ्या, पण तेवढ्याच प्रचंड ते हळवे असतात. मंगळाचं गणित उलट असतं, मी तर म्हणेन मंगळ प्रधान माणसं प्रचंड भाऊक असतात. फक्त एवढंच आहे की त्यांना कोणता खांदा मिळत नाही रडायला, त्यांच्या खांद्यावरती अनेक खांदे रडून जातात, हे मंगळ प्रधानाचं गणित असतं. म्हणून मंगळाला मंगळाची पत्रिका, मंगळाला तसं पोषक वातावरण, मंगळाच्या त्या ताकचं व्यक्तिमत्व मंगळाला लागत असतं, म्हणून मंगळाला मंगळाची पत्रिका किंवा मंगळाला मंगळाचा हात लागत असतो, तर ते जोडं उत्तम दिसून येतं. नाही तर ती एकदम, कारण त्याच्यात ती नजर ही करडी असते, भेदक असते, आणि रवीची नजर ही तुम्ही नजरेच नजर देऊ शकत नाही, ती सात्विकता पण असते आणि त्याच्यातला उदारता पण तेवढ्या ताकदीची असते. म्हणजे उत्तम रवी प्रधान म्हणून जेव्हा कलाकार असतो आणि त्या कलाकारातनं जेव्हा ते जीवत्व त्या नेत्रामध्ये देतो, तो जिवंतपणा मूर्तीमध्ये येतो, हा खरा रवी प्रधान कलाकार असतो. शनीची जोड असणारा ती शास्त्रीयता आली, पण तू त्याला जीवत्वाची जोड ही मात्र रवित्वातनं दिली जाते, जिवंतपणा जो, कारण शेवटी मूर्ती जिवंत कुठून दिसते? नजरेतनं ओळखली जाते. काय नजर आहे, तुम्ही तुमच्या अस्तित्वामध्ये तुमचा हात योग्य पद्धतीने वापरला, नाही तर हाताचे अवाजवी वापर करून
जर तुमचे मुद्दे मांडायला गेला तर तुमची ऊर्जा नको त्या पद्धतीने खर्च केली जाईल. पण जेवढं बोलणं आहे तेवढं हाताचे प्रमाणात केला तर तुमचा मुद्दा, तुमचे विचार उत्तम प्रकारे समोरच्याला जातील. मंगळावरनं शेवटच्या टप्प्यात आपण जाऊया, रेषेवरती. आयुष्य रेषा, मस्तक रेषा, अंतकरण रेषा अशा रेषा ज्या आहेत, रेषा सुरू करण्यापूर्वी सगळे जे प्रयत्न करतायत ते कशासाठी करतायत? तो दोन टाइम जेवणासाठीच ना. मला दोन टाइममध्ये जेवण मिळेल की नाही मिळेल हा आटापीट आहे ना, जे काय आपण राब राब राबतो. पण तू जो राब राब राबतो त्याच्यातही वाटेल दोन टाइममध्ये जेवण आहे का व्यवस्थित? खिशात असंख्य पैसे आहेत पण वेळेवरती तू दोन टाइमचं जेवण जेवतोय का? हे तुमच्या हातानं करू शकतो स्वतःच्या उजव्या हाताचा अंगठा बघायचा आणि आकृतीमध्ये मी तिथे डोळा दाखवलाय बघा, येव चिन्ह म्हणतो आपण त्याला. आणि उजवा हात हा आपण दोन्ही हात आपण बघतो आपण जनरली. उजवा हात आपण वर्तमान आणि भविष्यासाठी आणि डावा हात आपण हा भूतकाळासाठी बघतो. तर अंगठ्यावरती जर ते येव चिन्ह असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर आपण कुठेही जा तुम्हाला भरलेलं ताट मिळणार. डोळा चिन्ह अंगठ्यावरती बोललो ना, आता उजव्या त्याच्या अंगठ्यावरती डोळा चिन्ह असेल. आता काय असेल तर डोळा काही प्रमाणात कमी झालेला असेल, काही प्रमाणात तो चपटा झालेला असेल, काही ठिकाणी आडवी द्रेस असेल, आडवीचे ओव्हरलॅप झालेले असेल, असे काहीतरी असेल हातावरती. पण असं पूर्ण डोळा कोणाचा आहे? डाव्या तर उजव्या हात, उजवा हा वर्तमान आहे. डाव्यात असेल तरी काय हरकत नाही, तर त्याला भरलेलं ताट मिळणार. फक्त ज्यांच्या हातावरती डोळा नाही त्यांनी अन्नाचा अपमान करू नये. हॉटेलमध्ये गेल्यावरती केव्हाही पाण्याचा दुरुपयोग करू नये. जे पाणी ग्लासभर दिले असेल ते पाणी प्यावं, वाढीव नको असेल तर मागू नये, पण ते उष्टावलेलं पाणी फुकट घालू नये. पाणी फुकट घालवणं म्हणजे पैशाचा अपव्यय करणं आहे. जिथे ती व्यक्ती पाण्याचा अपव्यय करते ती सातत्याने म्हणणार की माझा पैसा टिकत नाही. मग तुमचा नळ उघडा असेल, तुमचे काय मुद्दे असतील, दिल्या पैसे तर मागायची इच्छा नसणं, सोडून दिले ही भाषा वापरणं, हे सगळे त्याचे गुणधर्म आहे. आयुष्य रेषा म्हणजे काय, मस्तक रेषा म्हणजे काय आणि अंतकरण रेषा म्हणजे काय? आयुष्य रेषा म्हणजे आपले वडील, मस्तक रेषा म्हणजे आपली आई, म्हणजे आयुष्य रेषा म्हणजे ही. मस्तक रेषा म्हणजे आपली आडवी जी आहे ती आपली आई कन्सिडर करूया, हे अंडर 18 पर्यंत. पण लग्न झाल्यावरती आयुष्य रेषा म्हणजे मी, मस्तक रेषा म्हणजे माझी पत्नी. बरोबर? आता इथे खरी गंमत आहे. एक नवरा बायको होते, छानपैकी संसार चालू होता. 15 वर्षानंतर काय त्या पत्नीला उपरती झाली, ती म्हणायला लागली, आठवत आहे का म्हटलं तुम्हाला? नवरा पण आश्चर्य, काय हे काहीतरी वाद झाला आणि घरात ते पेटलं थोडस. लग्नाच्या 4th दिवशी तुम्ही काय बोलले होतात माझ्या वडिलांना? 14 वर्षा मागे जायचं आणि काय बोलले तिच्या वडिलांना आठवायचं म्हणजे दिव्यच आहे. तू सांग, 14 वर्षे थांबली काही? त्याच बोललेस विजय संपला असा ना, म्हणजे एवढं दडपण 14 वर्ष इथे ठेवलं म्हणजेच काय झालं? भार राहिला ना, घुसमट राहिली ना. मग ही घुसमट कुठे दिसते? इथे दिसते. आयुष्य रेषा आणि मत्स्य रेषेमध्ये जर वेणी घालून आलेली असेल बरीच अंतर, आपल्या आकृतीमध्ये काय दाखवलंय? किंचित स्पर्श दाखवलंय की नाही? ते किंचित स्पर्श आहे. पण काय वेळा हातावरती या रेषेमध्ये बरीच वेणी घालून येते, साखळी साखळी असते, ही साखळी बरीच अंतर आलेली असेल तरी घुसमट घेऊन जगतोय आपण. आणि ज्या घुसमट सांगायची वेळ येईल तो पण घुसमटेला बरेच वर्ष जाईल, मग एवढं दर्पण कशाला ठेवायचं? म्हणून ज्यांच्या हातावरती असेल तर ह्या क्षणापासून मोकळं कसं होत आहे ते बघा, अजून वाट बघायची गरज नाही. एवढे वर्ष स्वतःला दडपण करून ठेव. कारण जेव्हा हीच रेषा जास्तीत जास्त असते तेव्हा ही मुलं लहानपणी बरीच प्रमाणात आजारपणाला अडकलेली असतात. कारण कुठेतरी मानसिक दडपण असतं, कारण ही गुंतागुंत असते इकडे. आणि मग तेच गुणधर्म ह्याच्यावरती हिच्या पती आणि पत्नीच्या अनुषंगाने येतात. मग जिथनं सुटली मग मोकळे झाले, पण मागचा बॅकलॉग तर असतोच की, फक्त कुठेतरी फुंकर बसली जाते आणि मग तो मागचा इतिहास पुन्हा उघडून येतो. इतिहास ही भविष्याची पुनरावृत्ती असते. मग इकडे जोडलेली जी रेषा गुंता असेल तो त्यावेळेला जर नाही सुटला तर मध्ये कुठे फुटेल सांगता येत नाही त्या ठिकाणी. कारण रेषेवरती आडव्या रेषा असणं आणि उभ्या रेषा असणं, मूळ रेषा ही आडवी आहे हा अर्थ नाही आहे. पण शास्त्राने काय सांगितलं आहे?
हातावरती ऊर्ध्व रेषा असणं हे उत्तम, मूळच्या ह्या आडव्या रेषा सोडून, आणि बाकी कुठेही आडव्या रेषा असतील तर हाताचे गुणधर्म कमी करणं. ऊर्ध्व रेषा म्हणजे प्रगती, आडव रेषा म्हणजे अधोगती. आता कुठेही बघितलं तर उभ्या आडव्या रेषा आहेतच. आता इथे बघा, बरेच उभ्या आडव्या असणार पण त्या किती अंतर ठेवून आहेत त्याच्यावरती सगळं गणित असतं. पण खेटून खेटून जर आडव्या रेषा असतील तर त्याची तीव्रता वाढेल. खास करून जेव्हा एखाद्या हातावरती कोळ्या कोळाष्टकच असं असतं, कोळीचं जाळं जरी असतं जसं असतं, तशा हातावरती क्लिष्ट क्लिष्ट अशा रेषा जर आढळतील तर त्याच्या मानसिकता इतका तो हे झालेला असतो त्या स्ट्रेसमध्ये, टेन्शन्समुळे. कारण एखादी रेषा एकमेकाला छेदतात त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये दडपण आलेले असतात, मानसिक असेल शारीरिक असेल, तो खूप गांजलेला असतो, गर्वगरी झालेला असतो त्या त्रासाने, खूप अडचणीत, म्हणजे त्याचं आयुष्य वाटत की तुमचं संघर्षच आहे की काय, संघर्षच आहे की काय, कुठे आनंद घ्यायला गेले की कुठे ना कुठे अडचण येते. कारण ज्या ज्या ठिकाणी ह्या रेषेना, आयुष्य रेषा, मस्तक रेषेना आडव्या रेषा येतील त्या त्या वेळेला त्या त्या वयामध्ये त्या भागामध्ये अडचणी आहे. आयुष्य रेषा म्हणजे मी किती जगणार आहे आयुष्य, यापेक्षा मी आयुष्य कसं जगणार ही सांगणारी रेषा म्हणजे आयुष्य रेषा. आयुष्याच्या ओवरलॅप होते काय, ओवरलॅप म्हणजे काय होते, एकावर एक अशी येते म्हणजे असते अशी राऊंड, पण ती अर्धी वरती राहते अर्धी खाली राहते. शाहरुख खानच्या हातावरती रेषा आहे पण शाहरुख खानचा असं कुठला दिवस नाही की त्याला स्ट्रगल नाही. अडचण आहेच की म्हणजे आयुष्य रेषेला जर पुरुषाचं असेल आणि ती ओवरलॅप रेषा असेल तर त्यांच्या वडिलांना कुठे ना कुठेतरी दुखाप झालेली असणारच, आणि वडिलांवरती बऱ्याच प्रमाणामध्ये हॉस्पिटलायझेशनमध्ये खर्च झालेला असणारच. मग मस्तक रेषा काय सांगते तर तुमची आई सांगते, आणि मस्तक रेषा अजून एक गोष्ट सांगते, तुमचं लक फॅक्टर सांगते. बरंच म्हणून चला माझ्या नशिबातच नाही, हे नशीब बघायचं ना, ही जेवढी रेषा स्पष्ट आहे सरळ आहे. कारण ही मस्तक रेषा दोन भाग हाताचे करते, ही जी आडवी रेषा जेव्हा सरळ आडवी जाते मस्तक रेषा, हाताचे दोन भाग काय करते, कारण हा बॅलन्स करते, वरचे जे गुणधर्म आहेत आणि खालचे जे गुणधर्म आहेत याला समांतरित करते. म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रात, टेक्निकल क्षेत्रात बरेच हात मस्तक रेषेचा हा आडवा गेलेला असतो, मस्तक रेषे आडवी गेलेली आढळेल तुम्हाला. पण तू मग ही मस्तक रेषा ज्या खाली एकदम गळगळीत होते, चंद्राकडे जाते म्हणजे ती बुडते, चंद्र काय करतो, आत्ता इथे असेल तर नंतर सरकला लगेच, अस्थिरता आहे त्याच्यामध्ये, चंचलता आहे त्याच्यामध्ये, मग त्या बुद्धीलाही तशी चंचलता असते. म्हणजे ही मस्तक रेषा जर प्रचंड प्रमाणात इथे खाली वळली, अंगठा फ्लेक्झिबल असेल म्हणजे हवा तसा वळणार असेल, बोटही लवचिक असतील, आपण सांगतो बोट लवचिक मन लवचिक, बोट स्टीफ मन स्टीफ, तुमचे स्टीफ आहेत काळजी करू नका. म्हणजे ही मस्तक रेषा प्रमाणाच्या बाहेर वळलेली असेल, बोट अतिशय लवचिक असतील, अंगठ्याला बाग असेल, तर हा पुरुष असेल किंवा स्त्री असेल, सिगरेटच्या धुरावरती बंगला मधून आपला संसार कसा थाटावा असे विचार करणारी असतात. कारण बुद्धी पाण्यात बुडाली, बुद्धीला काही शाश्वतच नाही आणि ह्याला हवं तसं वळण आलं, ही लवचिकता आली. मग ह्या मुली किंवा ही मुलं बऱ्याच वेळेला अमिषात बळी पडतात, काही जण पळून जातात, नंतर पुन्हा 8 दिवसांनी घरी येतात. असा भाग येतो की कोणाच्या तरी बळी पडली जातात, कोणत्या तरी गैरफायदा घेतला जातो त्याचा. आणि असंच पुढच्या रेषेवरून अंतकरेषेवर, की मी सांगू शकतो आपल्यापैकी तुम्ही कुठली प्रकारची शिवी देऊ शकता ती तुमच्या हातावर. एक कुठली शिवी घालणार घालता ती नाही सांगणार, पण क्वालिटी ऑफ द शिवी हे हातानं कळू शकते. मी आता जास्त वेळ घेतो का, सरने मला आदेश दिला 10 मिनिटात संपवला पाहिजे म्हणून, ते फक्त कसं ते सांगतो. त्याच्यावर महत्वाचा घटक मला तुम्हाला समजून सांगायचा, जेव्हा ही अंतकरेषा म्हणजे काय, प्रेम, क्वालिटी ऑफ लव, ट्रान्सपरन्सी ऑफ लव, मला मिळणारं प्रेम कसं निर्मळ आहे का नाही आहे ही सांगणारी रेषा म्हणजे अंतकरण रेषा. आणि भारतीय हस्तसामग्री शास्त्रानुसार ह्याला खरी आयुष्य रेषा म्हटली गेलेली आहे, कारण हार्टशी कनेक्टेड. हार्टच्या संदर्भात एक मुद्दा मी तुम्हाला आमच्या संशोधनात आलेलो तो आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांच्या आमच्याकडे तो सांगतो. आम्ही 50 हात घेतले होते विद्यार्थ्यांचे, आपल्या लोकांचे ज्यांना हार्टचे त्रास आहेत, कोणा बायपास झालेली आहे, कोणा अमका झाला आहे, तमका हार्ट संदर्भात एक गोष्ट प्राधान्य म्हणजे तिथे आम्हाला सापडली, ती म्हणजे ही 4 बोटं जी आहेत आणि 4 बोटांची जी खालची जी पेरी आहे, तिसरी पेरी म्हणतो 1, 2 आणि 3, ही तिसरी पेरी जेव्हा अवाजवी फुगतात म्हणजे चहामध्ये पाव टाकल्यावर कसा फुगून वर येतो,
तशी फुगून पेनी ही जर फुगलेली आढळली तर तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढलंय हे इंडिकेशन करत. आणि कसं वाढतं हे तुमची वाढलेली असेल कसं समजणार, चालताना धाप लागणार, काय करावं मग, सल्ला घ्यावा डॉक्टरांचा, आहे त्यात चालू ठेवायचं तुमच्यावरती. लगेच कळणार ही फुगलेली आढळतील तर तुम्हाला लगेच कळणार, चालताना धाप लागणारच, कोलेस्ट्रॉल आणि कोलेस्ट्रॉल वाढलं की हार्ट इफेक्ट येणारच. आणि अंतकण रेषेवरती जेव्हा साखळी येते तिथेही बारीक बारीक असे साखळीसारखी चिन्ह येतात तर मनावरती बरेच आघात झालेले असतात, म्हणजे फॅमिलीकडनं असतील, मित्रमैत्रिणीकडनं असतील, म्हणजे जिवारी लागणारे विषय होऊ शकतात तिथे. आता काळजी काय घ्यायची, काळजीच घ्यायची, बाकी पर्याय नाही. प्रेम आंधळ असतं ना, त्यातनं जेव्हा जातो त्यालाच कळतं. त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटची आणि आवडीची रेषा म्हणजे भाग्यरेषा. आज म्हणतो मला पैसा किती आहे, मी त्याही पलीकडे म्हणेन पैशापेक्षा पैशासारखी माणसं पण आपल्या आयुष्यात किती पैसा मिळतो म्हणजे कसं मिळतं, डायरेक्ट कोणतरी आणून तर झोळीत नाही टाकत ना. आपल्याला कोणतरी पुढे घेऊन जाणारे माणसं असतात, मित्र असतात, मंडळी असतात, कलिग्ज असतात, तुमच्या कामाची पोच पावती देऊन तुम्हाला प्रमोशनही मिळतं ना. मग ते आलेली माणसं कोणतरी तुम्हाला पाहत असतात, तुमचा अभ्यास करत असतात, तुमचं कौतुक करत असतात. ही माणसंच नसतील तर तुमची भाग्यरेषा काय कामाची. ज्याच्या हातावरती म्हणजे श्रीतत्वाच्या हातावरती मुद्दा म्हणून सांगतो, ज्या चंद्राकडनं भाग्यरेषा येते आणि इथपर्यंत जाते तर ते एकदा आपल्या पतीबद्दल प्रामाणिकच असतात, नो डाऊट एट ऑल. आणि त्यातली ह्या इथनं जर रेषा ही भाग्यरेषा श्रीवर्गाची, श्रीवर्ग इथे काही प्रमाणात आहे म्हणून मी मुद्दाम तो फोकस करतोय, इथनं जर अशी गेली तर त्याची इच्छा काय असते त्या श्रीवर्गाची, की जसं मला माझ्या वडिलांनी सांभाळलं, माझ्या वडिलांनी मला जसा जीव लावला तसं माझ्या नवऱ्याने मला जीव लावा, ही त्याची अपेक्षा असते. कुठनं इथनं गेलेली भाग्यरेषा, आणि इथनं गेलेली मस्तकरेषा भाग्यरेषा सुरुवात होते आणि या मस्तकरेषेपर्यंत येऊन थांबते. फक्त काय म्हणतोय बघा, इथनं चंद्र हा इथे आपण चंद्रभाग म्हणतो, यातनं रेषाहून इथे येऊन थांबते तर नवऱ्याने किती का चुका करे नाही, पण ते पती मेरा परमेश्वरच आहे असतच सर बघू. तुमच्या हातात जशी रेषा असेल तर अनुभवून घ्या, बायका नसतात तुमचा हात इंडिकेट करतो तसा. आता हा हसण्यामध्ये त्याचा कौतुकाचा भाग आहे काय मला कल्पना नाही. असो, भाग्यरेषा म्हणजे तुमच्या आयुष्यावरती परिणाम करणारी माणसं कशी आहेत. भाग्योदय म्हणतो आपण ना, काय तिथे मग पत्नी आली ती तुमचा पार्टनर असं काम करते, तुमचे मित्र आले ते तुम्हाला मदत करणारे असतात, तुमचे पार्टनर्स आलेत व्यवसायात मधले असेल जॉब मधले असेल ते मंडळी जे आहेत ते तुम्हाला मदत करणे, हे भाग्यरेषावरनं करत आहे आणि ती भाग्यरेषा तुम्हाला त्या लेवलला घेऊन जाते. जसं मगाशी रामाचा उल्लेख केला आणि आता राम सध्या रामराज्य आणि रामाचे जे तिथे दिवस आपल्याकडे आलेले आहेत, म्हणजे जे 22 तारखेला जो भारतभर जो दिवाळीचा विषय आहे हा अतिउत्तम आहे. पण मी त्याही पलीकडे म्हणेन की अगोदर राम पण आपल्याला समजला पाहिजे, नुसत्या रामाला पूजून उपयोग नाही तर रामाचे काहीतरी एखादा एक गुण जरी आपण घेता आला, नाही तर राम म्हणलं की आपल्याला फक्त वनवासच म्हणतो. म्हणून राम आणि सीता हे नाव पूर्वी ठेवत नव्हती का, तर यांच्या वाटेला वनवास आहे म्हणून. असो, तर जेव्हा सीता जन्माला आली होती आणि सीता जन्माला आल्यावरती असा विषय होता, त्यांच्या राजघराण्यामध्ये ज्योतिषी आले होते आणि तिचा हात बघितला होता आणि हात बघितल्यावरती भविष्य असं कथन करण्यात आलं होतं तिच्या हातामध्ये, तिच्या आयुष्यामध्ये फार मोठा वनवास आहे. मग जनकला असेल प्रश्न पडला, अरे आता याचं लग्न करायचं तरी कसं, पण तिच्या आयुष्यात जर आज सगळं सुख उपभोगलेली ही आणि हिला वनवास, पण काय प्रत्येक पित्याचं एक हेच असतं आपल्या मुलीचं लग्न उत्तम व्हावं, आणि असा विषय ठरला आणि रामाचं जे काही सीतेचं स्वयंवर होतं त्या ठिकाणी अनेक दिग्गज आले, त्यात प्रभू रामचंद्रही आले होते आणि तिला आढळलं की अरे आता काय माझा वनवास आहे, सम चान्सच नाही, इतकं सुंदर सगळ्या परिपूर्ण असा व्यक्ती होतं त्यावर माझं लग्न होणार आहे, म्हणजे ते जो काही त्या ठिकाणी जो काही नियोजन होतं त्याप्रमाणे जिंकला वगैरे आणि रामाशी लग्न झालं आणि पुढची गोष्ट आपल्याला कल्पना होती. आणि जेव्हा ठरलं की वनवासाला जायचं मग त्या सीतेला आठवण आलं की मलाही भविष्य सांगितलं गेलेलं आहे, वनवास आहे. प्रभू रामचंद्र सांगितलं की आता तुला माझ्या आईवडिलांची सेवा करायची,
14 वर्ष मी काय जो काही वनवास आहे तो उपभोगून येणार आहे, म्हटलं शक्यच नाही. म्हटलं माझ्या हातावरती मला सांगितलं होतं की वनवास आहे म्हणून, आणि हा वनवास तुमच्यासोबत आहे हे माझं परमभाग्य आहे. पण हा वनवास मी दुःख म्हणून जर कन्सिडर केला असता तर मग ती यासारखी दुःख कितीच. जसं एक पाश्चिमात्य त्याच्या कमरेपासून म्हणजे मांड्यापासून पाय कापले गेले, त्याचं ध्येय होतं वयाच्या कमी वयामध्ये मी एव्हरेस्ट शिखर चढून नाही. पाय कापले, ध्येय कापले नाही त्याचे. कृत्रिम पाय तयार केले, वयाच्या 50 वर्षी चढला विदाउट ऑक्सिजन. प्रत्येक अडचण हीच माझी यशाची पायरी होती म्हणून मी हे ध्येय गाठू शकलो. तोच भाग आहे आपल्या हातावरती. एखादी रेषा चांगली असेलच असं नाही आहे, एखादी सरळ असेल, एखादी वाकडी असेल, पण जे हातावरती आहे ते चांगलं आहे आणि असलेल्यावरती कसं मात्र पुढे जात आहे हे नक्कीच आपल्याला हात शिकू शकतो. मला इथे सरांच्या संस्थेने, खास करून जयस्मिता वास्तुसाधना आणि मडगावमध्ये आज पहिल्यांदा हा विषय मांडायची संधी दिली. मी आभार नाही म्हणू शकत, पण तुमच्या ऋणात मी कायमचा राहील. आणि इथे आपण शांत चित्ताने हा विषय ऐकलात. ज्यांना हा विषय शिकायचा असेल तरी आपण संपर्क करू शकता. ह्या विषयाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर याचं ह्या पव्या पुस्तक आहे. ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने देखील आपल्याला अधिक माहिती मिळू शकते. आणि खास करून जे मोहनीश यांनी आनंद घन या नावाचं यूट्यूब चॅनल आहे, या ठिकाणी त्यांनी आग्रहाने आज हा विषय रेकॉर्डिंग करून आज अनेक लोकांसमोर देण्याचा आज प्रयत्न म्हणण्यापेक्षा 100% ते देणारच आहेत. आणि हा विषय जास्तीत जास्त, शेवटी आमचा माझा वैयक्तिक हा विषय काय आहे की हा विषय अनेक लोकांपर्यंत जावा. ह्याच्यात काय चुका आहेत, काय बरोबर आहेत हे मी सांगण्यात एवढा विद्वान नाही, पण ह्याच्यातले काय चांगले मुद्दे आहेत, हा विषय किती उत्तम आहे, हा किती कसा अभ्यास. आणि मला ही इच्छा आहे की या विषयामध्ये तरुण वर्गाने यावं, कारण जेव्हा तरुण वर्ग येईल ना त्या विषय तरुण होतो. म्हणून ज्येष्ठांनी शिकू नये असा त्याचा अर्थ नव्हे. ज्येष्ठांकडे अनुभवाच्या गाठी आहेत आणि तरुण वर्गांकडे शिकण्याची उमेद आहे. विषयही मोठा करायचा असेल तर तरुण वर्ग पाहिजेच, कारण आजच्या तरुण वर्गामध्ये प्रश्न विचारण्याची क्षमता प्रचंड तीव्र आहे. आणि ते असे तसे विचारत नाहीत, चांगलेच प्रश्न विचारतात, त्यात दुमतच नाही. म्हणजे आत्ताही हा कार्यक्रम संपल्यानंतर माझा तुमच्याकडनं प्रश्न 100% उत्तम येणार, त्यामध्ये काही हे नाही, कुठल्याही प्रकारचा दुराग्रह नाही. पण इथे मला खूप आनंद झाला आहे. दुर्गा मातेसमोर बोलणं याच्यासारखं परमभाग्य काय, आणि वर्षाची सुरुवात ह्या दुर्गामध्ये आणि मडगावमध्ये झाली आहे याचा मला खूप आनंद आहे. तर नक्कीच आपले पुन्हा एकदा धन्यवाद. इथे थांबतो. श्री सुभाष राशम यांनी आता विषय मांडला हस्तरेषेचा, सुंदर विषय मांडला.